एव्हिवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही आज ना पहा सकाळी सकाळी म्हणजे पी आज स्कूलला गेलेली आहे सगळे माझे कामं आहेत बऱ्यापैकी आवरून झालेले आहेत भांडे वगैरे तुम्हाला दिसत आहे तुम्हा सगळे आवरून झालेले आहेत आणि सकाळी काय होतं ना की आपल्याला खूप आपल्याकडे एक्सक्युजेस असतात की मला सकाळी वेळच नसतो स्वतःसाठी मग स्वतःचा जेव्हा वेळ येतो ना तेव्हा आपण असं म्हणत असतो की माझ्याकडे तर वेळच नाही आहे आणि मग आपण जे स्वतःच्या चांगल्या गोष्टी आपण ज्या स्वतःसाठी करू शकतो ना तर त्या आपण करत नाही पण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण मनावर घेतली किंवा तिला रिपीट केली तर ती आपली सवय बनून जाते आणि तसंच मीही के मला म्हणजे मागे दीड दोन वर्षापूर्वी प्रचंड हेअरफॉल जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा मी हा आवड्याचा ज्यूस जो होता तो प्यायला सुरुवात केली होती आणि आठ दिवसामध्ये ह्या चमत्कारी आवड्याच्या ज्यूसने माझे जेवढे हेअर गळत होते ना त्याचं फिफ्टी पर्सेंट पण म्हणजे माझे जर शंभर केसं गळत असतील ना तर आठ दिवस हा ज्यूस पिऊन ना माझे डायरेक्ट म्हणजे फिफ्टी पर्सेंट केस गळणं माझे स्टॉप झाले होते आणि मी जेवायला कंटिन्यू केलं म्हणजे अशी सिच्युएशन आली होती माझी की मी हेअर वॉश करताना माझे केसच गडायचे नाही एवढा स्ट्रॉंग याचा जो आहे तुमच्या केसांवर एवढा बेनिफिट्स याचे जे असतात ना ते होत असतात आणि मग म्हणून मी त्याला रेग्युलर जे आहे ते घेणं सुरुवात केली आणि माझ्या केसांची जी स्ट्रक्चर होतं ना तेही खूप छान झालं स्मूथ दिसायला लागले रफ जे रफनेस असतो तो कमी झाला आणि स्किनचे पण बरेच प्रॉब्लेम्स असतात ना तेही याच्याने कमी होतात स्किन पण थोडी ग्लोईंग दिसायला लागते छान आणि हे रेग्युलर कन्झ्युम केलं तर होतं पण हेअरफॉल जर तुम्हाला होत असेल ना तुम्हाला फक्त हेअरफॉल जी जर टेस्ट करून घ्यायची असेल तुम्ही याला फक्त म्हणजे दोन आठवडे आठवड्यातून तीन दिवस असं तुम्ही घेतलं तर तुम्हाला दोन आठवड्यामध्येच याचा जो फरक आहे ना तो तुम्हाला लगेच जाणवायला लागतो एवढा इफेक्टिव्ह असा हा आवड्याचा ज्यूस आहे आता तुम्हाला जर वाटत असेल की हा मी नुसताच पिला जात नाही कारण खूप जास्त आंबट लागतो ते यामध्ये तुम्ही बीटरूट कॅरेट कुकुंबर थोडं मीठ घालू शकतात अद्रक घालू शकतात आणि याला अजून जास्त टेस्टी बनवून घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार आणि याला आठवड्यातून कुठल्याही टायमावर आता सकाळी नाही तर मी आता जवळजवळ माझे दहा साडेदहा झालेत आणि तेव्हा ह्याला घेत आहे केव्हाही टाईम असू द्या फक्त याला घेणं प्रेफर केला जेवणाच्या खूप आधी आणि जेवणाच्या खूप नंतर लगेच नाही घ्यायचं थोडा गॅप असला पाहिजे आणि मग जे आहे तुम्ही ज्यूस दिवसामधून कधीही घेऊ शकतात आणि एक छोटीशी टेस्ट आहे पंधरा दिवसांची ट्राय करा आणि रिझल्ट छान आला तर मला कमेंटमधून नक्की सांगा दुपारच्या जेवणाला सुरुवात झालेली आहे आणि आज जेवणामध्ये जे आहे ना जेव्हा म्हणजे काही भाजी वगैरे नसते आणि माझ्याकडे म्हणजे मग मा काही ऑप्शन नसतं ना मग मी तेव्हा जे आहे जे सोयाबीन असतात ना सोया चंक्स त्यांची जे आहे मी भाजी बनवत असते सुकी भाजी तर मी इथे जो कांदा होता ना थोडा जास्त प्रमाणात कांदा घ्यायचा म्हणजे मोठा कांदा घेतला होता आणि त्याला चॉप करून घेतला माझ्याकडे हे चॉपर आहे त्याच्याने तुम्ही कापूनही घेऊ शकतात आणि कढईमध्ये ना मी राईचं तेल म्हणजे मी आता पण परत तुम्हाला सांगते की राईचं तेल हे सुक्या भाज्यांसाठी खूप छान असतं तर मी राईचं तेल मध्ये यूज केलं आणि जे आहे हे जे सोयाबीन चंक्स असतात ना तर यांना मी थोडा वेळ म्हणजे गरम पाणी केलं त्यामध्ये घातलं होतं आणि झाकण ठेवून दिलं होतं गार झाड्यावर सगळं स्क्वीज केलं तुम्हाला जर त्याचा स्मेल थोडा कमी करायचं असेल तर मग अजून त्यामध्ये पाणी टाकून अजून त्याला छान स्क्वीज करून घ्यायचं जेवढं पाणी तुम्हाला त्यातून काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि मग तुमच्याकडे जर चॉपर असेल असं तर चॉपरने तुम्ही हे सोया चंक्स त्यामध्ये घालून जे आहेत चॉप करून घेऊ शकतात आणि जे नसेल तुमच्याकडे तर मग मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकून जे आहे एकदम फास्ट म्हणजे जास्त वेळ नाही फिरणार थोडं जास्त आपल्याला त्याचं बारीक बारीक चुरा करून घ्यायचं आहे तर तसं करायचं आणि मला काय झालंय ना ॲक्च्युली माझ्याकडे हे चॉपर आहे ना मला आता मी याला बोर झालेली आहे मला असं वाटतं की ही दोरी ओढून होडून हात एका टायमाला दुखायला येतात तर आता तुम्ही जर चॉपर शोधत असाल किंवा तुम्हाला चॉपर घ्यायचं असेल किंवा हा व्हिडिओ बघून तुम्हाला चॉपर घ्यावं असं वाटत असेल ना वा तर तुम्ही असं घ्या असं दोरीचं घेऊ नका एक वरून प्रेस करण्याचं येतं विदाऊट जे इलेक्ट्रिक वायरवालंही मिळतं तेही तुम्ही घेऊ शकता की बटन दाबलं की ते चालू व्हायला लागतं त्यापेक्षा वरून दाबण्याचं असतं मॅन्युअल असतं ते तुम्ही तेही घेऊ शकता शकतात म्हणजे हात दुखत नाही कारण जेव्हा जास्त आता बघा मी कांदा टमॅटो त्यानंतरही चंक्स हे सगळं चॉप करून घेईल मग हात दुखायला लागतात जरा सो तुम्ही तसं घेऊ शकतात तर बघा इथे मी कडाईमध्ये मा कांदा माझा परतून झाला होता तर मी जे आहे त्याच्यामध्ये टमॅटो वगैरे घातला आणि आता साईड बाय साईड लगेच कढी बनवून घेते कारण काय होतं ना सुकी भाजी मला जरा नको वाटते मग सुकी भाजी जेव्हाही असते मग ऑप्शनला मी कढी बनवत असते जसं भेंडी कढी मग गवार असेल तर मग कढी बनवायची जसे सोया चंक्स बनवते आता तर मी त्यासोबत कढी बनवायची तर साईड बाय साईड जोर माझा कांदा वगैरे परतून होता टमॅटो घातला होता त्याला जे जोवर तेल सुटत तोवर म्हटलं कढी फास्ट बनवून घ्यायची आणि इथे म्हणून मी लगेच फटाफट कढी बनवून घेत आहे हां तर आपण बोलत होतो चॉपरबद्दल तर पहा मिशोला ना मी म्हणजे लिंक वगैरे तुम्हीच पहा मिशोला जाऊन चॉपर सर्च करा तर कॉम्बो जो ऑफर असतो ना म्हणजे एक चॉपर त्यासोबत काहीतरी ड्रायफ्रूट स्लायसर किंवा मग पिलर वगैरे असे असतात ना ड्रा जे व्हेजिटेबल पिलर असतात तसा तुम्ही कॉम्बो ऑफर जे घेतला ना तर तुम्ही त्यामध्ये घ्या तुमचं ते तुम्हाला स्वस्तात मिळेल तसं चॉपर आणि इथे माझं जे ट कांदा टमाटा व्यवस्थित भाजून झाला होता सुखे मसाले यामध्ये घातले मी आणि हे जे मी सोया चंक्स होते यांना अशा पद्धतीने बारीक बारीक जे आहे चॉप करून घेतलं म्हणजे पूर्ण जो मसाला असतो ना आपण जो बनवलेला आहे आता तो यामध्ये छान जो असतो मस्त त्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि माझी इथे जवळजवळ आम्ही व्हेजिटेरियन आहोत म्हणून आमच्यासाठी हीच जी आहे ती भुर्जी आहे एग्ज वगैरे आम्ही खात नाही सो माझ्यासाठी आजचं जे जेवण आहे ते माझं कढी आणि मस्त सोया सोयाजंक्स अशी याची भाजी बनून तयार आहे आता प्रॉब्लेम काय की पिया स्कूलला गेली आहे ती आल्यानंतर जे तीन वाजता येईल तर तिला आल्यावर काय होतं ना की तिला नाही आवडणार हे सगळं सुकं खायला फ्रेश फ्रेश असलं म्हणजे एकदम गरम गरम असलं तर मुलं बसून जेवण करून घेतात पण ती येईल पूर्ण गार होईल म्हणून म्हटलं तिच्यासाठी पराठा बनवावा आणि एक मस्त ऑप्शन तुम्हाला सांगते तुम्ही अशी भाजी चपातीही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात सोयाचंक्सची अदरवाईज जर तुम्हाला पराठा द्यायचा असेल ना तर आता बघा तेच पीठ होतं मी चपात्या आधी बनवून घेतल्या त्यामध्ये पिठामध्ये थोडं मीठ जो ते जे होतं ते मिक्स केलं आणि थोडं मी हे जी भाजी होती ना थोडी साईडला काढून ठेवली जेणेकरून ही गार होईल आणि ती यामध्ये भरली आणि याचा मस्त पराठा बनवायचा आणि तुमचा एक नवीन छान जो पराठा आहे तो तयार आहे आणि खूपच छान लागतो मस्त थोडं जास्त तेल लावून शिकायचं तुम्ही जर मुलांना टिफिनमध्ये देणार असाल तर आणि यासोबत तुम्ही दही देऊ शकता चटणी असेल तर चटणी देऊ शकतात अदरवाईज तुम्ही नॉर्मल जे टमॅटो सॉस असतं तुम्ही तेही देऊ शकतात आणि ते एक नवीन जो पराठा आहे तो तुम्ही इंट्रोड्यूस करून देऊ शकतात तुमच्या मुलांसाठी आणि हेल्दी आहे महत्त्वाचं म्हणजे कारण यामध्ये खूप जास्त म्हणजे प्रोटीन वगैरे असतं सोया चंक्समध्ये सो तुम्ही हा जो हेल्दी पराठा आहे तो तुम्ही तुमच्या मुलांना एकदा ट्राय करा आवडला तर मग तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि दिसायलाही छान दिसतो आणि टेस्टी तर लागतोच तर चला इथे आजचं माझं जे जेवण आहे ते मस्त बनून तयार आहे आता हे जे मनी प्लांट तुम्ही बघत आहात ना हे माझ्या मेन डोअरच्या बाहेर ठेवलेलं आहे तर काही दिवसापूर्वी ना म्हणजे याची वाढ अचानक थांबली होती आणि अचानक एवढं स्पीडने हे वाढत होतं पण काय झालं ना की मधूनच त्याचे काही पत्ते होते ना तर ते असे सुकायला लागलेत आणि मग काय होईल की एक नुसतीच जी स्टीक असते ती चांगली दिसत नाही चा म्हणून म्हटलं याचं काहीतरी करूया तर ॲटलीस्ट म्हटलं जी कारण दोन ब्रांचेस ज्या आहेत ना याच्यात दोन वेल जे आहेत ते खूप छान मोठे होत आहेत इथे म्हणजे ना ब्राईट लाईट असते खूप छान ब्राईट लाईट असते इथे माझ्या मेन डोअरच्या बाहेर ऊन वगैरे येत नाही पण ब्राईट लाइट खूप छान असते त्यामुळे जे ज्या प्लांट्सला म्हणजे ब्राईट लाईटची गरज आहे ना ते, ते खूप छान ग्रो करतात मी आधी बरेच ठेवले होते पण उन्हाळ्यामध्ये काय झालं ना थोडे खराब झाले काही दोन चार प्लांट्स जे आहेत ते फक्त इथे उरलेत तर म्हटलं चला आज याचं जे आहे गार्डनिंगचं थोडं काम करूया आणि प्रत्येक दिवसात मला थोडंफार काही ना काही गार्डनिंगचं काम जे असतं ते लागतंच आणि हे मोठ्या पत्तीवालं जे आहे ना ते माझ्याकडे मनी प्लांट आहे इथे एक वर मी हँग करून ठेवलं याची ग्रोथ जी आहे याने पकडली आता कारण काही दिवस काय होतं ना प्लांट जे असतं ना ते ढरं डॉर्मेन्सीमध्ये चाललं जातं म्हणजे शांत होऊन जातं वाढतही नाही आणि खराबही होत नाही आपण त्यावेळेस घाबरतो आणि मग काहीतरी आपण ट्राय करतो आणि मग प्लांट्स जे असतं ते खराब होतं सो त्या वेळेला जे आहे त्याला थोडा वेळ दिला पाहिजे पाहिजे जसं मी हे वाढत होतो म्हणून मी याला वाढू दिलं आणि आता म्हटलं चला पत्ते कारण तीन चार पत्ते त्याचे जास्तच खराब झालेले म्हणून म्हटलं मी जे आहे याला कट करून जे आहे आता याचे नवीन अजून प्लांट्स जे आहे ते बनवून घेते तर एक सोप्या पद्धतीने जे आहे तुम्ही याची कटिंग घेऊ शकतात कारण तर मनी uh, प्लांट जे असतं ना त्याच्या पत्त्याच्या लगेच जे असतं ना नोड एरिया असतो तिथून त्यातला जे असतात ना रूट्स येत असतात ते ये तुम्ही पाण्यात टाकले की तुम्ही त्याला ग्रो करू शकतात इथे मी जे आहे काही मी पाण्यात डायरेक्ट टाकणार आहे काही स्टिक्स होत्या त्यांना मी मातीमध्ये टाकणार आहे कारण त्या स्टिक्समध्ये पण जे असतं नोड एरिया असतो ज्याचे पत्ते जिथून घडून गेले गे ते आणि त्यांचं जे आहे त्यांनाही लगेच जे आहे पत्ते फुटायला लागतात आणि आता हा जो सीझन चालला आहे ना पावसाळ्याचा यामध्ये मनी प्लांट्स वगैरे हे खूप छान ग्रो करतात तुम्हाला जर मल्टिप्लाय करायचे असतील किंवा कुठून तुम्हाला कटिंग ना जस्ट वगैरे अशा आणि पाण्यामध्ये टाका खूप छान लगेच रूट्स येतात आणि त्यानंतर मातीत शिफ्ट केले की त्यांनाही लगेच जे आहे त्यांची वाढ स्टार्ट व्हायला लागते तर ह्या ज्या तुम्ही बघितल्या नाही ह्या माझ्याकडे काही कटिंग्स का होत्या ज्या आम्ही असे छोट्या छोट्या काचेच्या बॉटलमध्ये ज्या होत्या त्या ग्रो केलेल्या होत्या तर म्हटलं आता त्यांनाही जे आहे तुम्हाला इथे सांगते की त्यानंतर त्यांना कसं मातीमध्ये जे आहे ट्रान्सफर करायचं तर ऑलरेडी करा माझ्याकडे एक कुंडी आहे त्यामध्ये जागा होती थोडं त्यामध्ये होल केला आणि ही जी कटिंग होती ना ज्याला खूप छान रूट्स असतील ना अशीच कटिंग ट्रान्सफर करा आणि मग त्यानंतर जे आहे व्यवस्थित दाबायचं ज्या रूट्स नवीन ज्या म्हणजे ग्रो झालेल्या असतात ना तर त्यांना तुम्ही व्यवस्थित मातीत फक्त दाबा त्यांना बाहेर ठेवू नका हवेच्या संपर्कात आले ना की मग खराब व्हायला लागतात आणि हे जे स्टिक्स सुद्धा छोट्या छोट्या ज्या तुम्ही आता बघितल्या ज्यांना नोड एरिया आहे जिथून रूट्स येऊ शकतात अशाही मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि पाणी द्यायचं आणि बस तुमचं काम झालं आणि मनी प्लांट एवढा सिम्पली तुम्ही मस्त जे आहे ते ग्रो करू शकतात आज सायंकाळी म्हटलं चला एक जी गोष्ट आहे ती मी मनावर घेतली आणि म्हटलं तूपच बनवून टाकूया कारण की सकाळी गडबड होत असते आता जरा वेळ होता रात्रीसाठी मी इथे बटाटा उकडत जो आहे तो ठेवलेला आहे सायंकाळीच कारण मला पियाला खाली खेळायला घेऊन जायचं आहे त्याआधी म्हटलं बटा बटाटा वगैरे शिजून झाला माझा की मग मा आल्यानंतर गार झालेला असतो आणि पटापट पुढचं बनवायला सुरुवात होते आ, तर आहे जे आहे ना मी इथे मलाई थोड्या वेळापूर्वीच बाहेर काढून ठेवली होती थोडी मिक्स केली होती आणि झाकून ठेवली होती त्यानंतर जे आहे मिक्स करायला घेतलं की ही खूप लवकर जे असतं ना तिची लोणी लोणी जे आहे ते बनाय लागतं आणि मी बऱ्याच लोकांना बघते की लोक मिक्सीचं भांडं यूज करतात त्यांच्याकडे ब्लेंडर असतं आणि नाहीतर मग पूर्ण हात भरवतात तूप बनवण्यासाठी आणि जेव्हा एवढी सोपी पद्धत आपल्याकडे असते की नुसतंच तुम्ही दहा मिनटं आधी बाहेर काढून ठेवा मिक्स करून ठेवा झाकून ठेवा आणि दहा मिनटानंतर तुम्ही मिक्स करायला घेतलं नॉर्मल रहीने तरी पण लोणी लगेच बनता मग एवढे भांडे भरायचेच कशाला आणि मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मला एक कमेंट आली होती की मी मागच्या वेळेस जेव्हा तूप बनवलं ना तेव्हा मी आदल्या तुपामध्येच जे नवीन तूप बनवलं ते घातलं होतं तर मी काय करते जी आता माझ्या आता ती जुनी भरणी दिसते ना यामध्ये मी तीनच वेळा तूप जे आहे माझं ते फील करणार आणि त्यानंतर तीन वेळा फील केल्यानंतर ना मी नवीन बरणी घेते जशी आता मी ही घेईल ह्या टायमाला आणि याच्यामध्ये तूप काढेल म्हणजे जी जुनी बरणी ना ही माझी पूर्णपणे यूज होऊन जाईल आणि जी नवीन बरणी आहे त्यामध्ये तीन वेळा तूप टाकेल मग गरज पडली ना तर मग म्हणजे काय होतं की तीन व्याच्यात तूप टाकलं की आपण दुसऱ्या वेळा टाकतो तोवर जे जुनं तूप असतं ना ते पूर्ण यूज होऊन जातं आणि अशा पद्धतीने तूप खूप जास्त जुनं होत नाही पटापट यूज होऊन जातं आपलं आणि मला मागच्या वेळेस कमेंट पण आली होती की तुम्ही तुळशीचं पत्ता जे असतं तो पत्ता तुम्ही जे आहे तुपामध्ये टाका खूप छान टेस्ट येतं आहे आणि माझ्या मी तुम्ही कालच्या व्हिडिओज बघितलं असेल की मी कालच तुळशी जी आहे ती लावली आहे सो so, जास्त पत्ते मी तोडू शकत नाही छोटी आहे अजून म्हणून एकच पत्ता आणला मी आणि इथे पहा माझं तूप छान बनून पण तयार आहे जेव्हा तूप आपण जेव्हा गॅसवर ठेवतो ना तेव्हाच मी हा पत्ता त्यामध्ये घातला होता तसं तर मी पहिल्यांदाच जे आहे इथे तुळशीपत्र जे आहे ते तुपात घातलेलं आहे पण लेट सी पण मला असं वाटते की त्याचा हे जो फ्लेवर असतो तुळशीचा फ्लेवर तो यामध्ये येईल आणि अशा छोट्या छोट्या टिप्स मी जसं तुमच्या जो शेअर करत असते तसं मलाही छोट्या छोट्या टिप्स मिळत असतात आणि खूप फायद्याचे होतात तर बघा इथे माझं जे तूप आहे मस्त होममेड तूप बनून तयार आहे एका गोष्टीवरनं मला प्रचंड कमेंट्स येत असतात परत परत जेव्हा कधी माझ्या व्हिडिओ दाखवते ते म्हणजे माझं हे शिलाई मशीन तर चला आज याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देते मी किती छोटंसं आणि क्यूट शिलाई मशीन आहे ना असं वाटतं लहान मुलांचं खेळणंच आहे पण नाही खूप जास्त उपयोगी हो आहे हे एका छोट्याशा जागेत बसतं माझ्या जा कपाटामध्ये आणि आता याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते तर पहा हे जे मशीन आहे हे मी मिशोवरून मागवलेलं होतं साईज वगैरे तुम्ही माझ्या हातावरून इथे बघू शकतात आणि मिशोवरून मागवलेलं होतं याला सो आता ते मिशोवर अवेलेबल अवेलेबल नाही आहे मी जेव्हा घेतलं ना तेव्हा हे साडेतीन हजाराला मी घेतलं होतं आणि आता मिशोवर नसल्यामुळे किंवा त्यांनी आणलं पण ना तर त्यानंतरच जेव्हा दोन तीन महिन्यांनी मी जे याची प्राइस बघितली ना तर साडेतीन हजाराची चार हजाराची प्राईस झालेली होती आणि त्यानंतर ते अवेलेबलच नाही आहे त्यांनी विकणंच बंद केलं मिशोवाल्यांनी सो आता जर तुम्हाला घ्यायचं असेल असे ना तर तुम्हाला सेम कंपनी नाही मिळणार पण असं जे असं हुबेहूब जे आहे तुम्हाला ॲमेझॉनला तुम्ही घेऊ शकतात मी फ्लिपकार्टला चेक नाही केलं आहे अजून पण ॲमेझॉनला तुम्ही याला घेऊ शकतात आणि आता त्याची प्राइस आय थिंक पाच हजारच्या राऊंड आहे सो जे आहे ना आठ दिवस तुम्ही याला यूज करू शकतात आणि मग तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही रिटर्नही करू शकतात असं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी अमेझॉनची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही जाऊन चेक करा सो so, काय आहे ना की हे मशीन फक्त स्ट्रेट लाईन असते ना तीन यामध्ये बारा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शिलाईन आहेत ना त्या आहे तिथे इथे तुम्ही बघू शकता की कुठल्या नंबरवर कुठली शिलाईन आहे आणि हे जे गोलवाले बटन तुम्ही बघताय ना तर त्याने तुम्ही शिलाईन जे आहे ते चेंज करू शकता इथे छोटं एक छोटं बटन आहे जे मी आता स्विच लावलं नाही तुम्हाला लाईट तुम्ही चमकून दाखवला हो असता तर स्विच आहे इथे तो तुम्ही आहे त्याच्याने लाईट जे आहे त्याचा यूज करू शकतात आणि इथे पायडलवर पण तुम्ही जे आहे याला यूज करू शकता अदरवाइज इथे बटन आहे हाय आणि लो असं जे आहे तुम्ही या स्पीडवर याला चालवू शकतात आणि हे मशीन आहे ना ते म्हणजे तुमच्या लाईटवरच चालेल विदाऊट लाईटने हे चालत नाही सो लाईट याला पाहिजे असतो सो इथे पहा हे पायडल आहे बऱ्यापैकी याची लेंथ मोठी आहे की एका छोट्या टेबलवर ठेवून तुमच्या पायापर्यंत हे पायडल जे आहे ते पोहोचू शकतं पण मी एवढं जास्त लावत नाही मी हातानेच जे आहे जे स्विच दिलं आहे ना त्याच्यानेच यूज करत असते ही एक जी आहे एक वायर आहे याच्याने जे आहे पावर सप्लाय होऊन हे चालू होत असतं तर असं हे छोटंसं मशीन आहे याचा जो फुल डेमो आहे ना मी एक व्हिडिओ बनवला होता जेव्हा स्टार्टिंगला मी चॅनलचा सुरू केलं होतं तेव्हा ह्याच्या ह्या शी शिलाईन्स आहेत ना ह्या पण मी तुम्हाला बऱ्याच त्यामध्ये दोन तीन ज्या आहेत त्या कशा शिलाईन येतात वगैरे कसं याला हँडल करायचं किंवा जे चेंज कसं करायचं दोरा कसं टाकायचा किंवा बाकीचे जे काही छोटे छोटे फीचर्स आहेत बॉबिन वगैरे कशी भरायची हे सगळं पायडलने पा, हे कसं चालतं किंवा स्पीडवर हे प लो आणि हाय स्पीड हे कसं घेतं हे सगळं तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि डेमोसुद्धा दिलेला आहे त्यामुळे मी त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते सो घेण्याआधी ना तुम्ही तोही व्हिडिओ चेक करा आणि मग तुम्हाला हवं असेल तर मग ॲमेझॉनची लिंक देते त्यावरून तुम्ही याला मागवू शकतात सो मी गेल्या आता अडीच वर्षापासून याला यूज करते आणि मला काहीही प्रॉब्लेम आला नाही मी जास्त करून स्ट्रेट जी लाईन असते आपली शी लाईन तीच यूज करते आणि मला कसलाही प्रॉब्लेम आलेला नाही आहे खूप छान स्टडी आहे रफ अँड टफ यूज करते करते मी सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा सो so, तुमची रिक्वेस्टवर मी आता याचंही जे आहे तुम्हाला पूर्णपणे जे आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आय होप सो so, तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तो आवडलेला असेल आणि जर हो तर नक्कीला लाईक करा कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल किंवा जुनेही असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय thank you